जल्लोष स्वच्छ सासवडचा सासवड प्राचीन काळी असणाऱ्या सात वडांच्या नावावरून सातवड आणि सातवड वरून पुढे सासवड असे झाले। संतांची शूरांची वीरांची परंपरा असलेले ऐतिहासिक शहर सासवड। संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू ब्रह्मदेवाचे अवतार संत सोपान काका महाराजांच्या समाधीन पावन झालेले हे सासवड गाव। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली लढाई श्रीमंत सरदार गोदाजी राजे जगताप, स्वराज्याचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर यांची समाधी, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या कामकाजाची सुरुवात व त्यांची समाधी असलेले सासवड गाव, सरदार पुरंदरे कुंजीर गोखले बोकील यांचे भव्य वाडे असलेले सासवड गाव, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेले शंकरराव देव प्रेमाताई कंटक यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला कस्तुरबा आश्रम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक लढाया पाहिलेले हे गाव संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य अत्रे यांचं जन्मगाव म्हणजे सासवड। प्रसिद्ध कवी होनाजी बाळा यांचे वास्तव्य असलेले गाव, ऐतिहासिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक परंपरा असलेले सासवड। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर या मातीतला कुठलाही ढेकूळ घ्या आणि पाण्यात टाका, त्यातून आलेला तवंग हा इतिहासाचाच असेल। आचार्य अत्रे यांच्या शब्दात जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले, लहानपणापासूनच निसर्गाची आणि इतिहासाची मला सोबत मिळाली। ब्रह्मदेवाच्या कमंडलोतून उगम पावलेल्या करेच्या काठी वसलेलं सासवड, उषाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अष्टप्रहर पहारा करीत असे, तर श्री संत सोपान देवांची भक्तिविणा शेजारीच सदैव वाजे। सासवड मधील शेतकरी हा कष्टाळू, कमी क्षेत्रात जास्त पीक घेण्यात अग्रेसर। सासवड नगर परिषदेची स्थापना दिनांक 4 जानेवारी 1869 रोजी झाली आणि नगर विकासाचे नवे पर्व सुरू झाले। तब्बल 150 वर्षांच्या सासवडच्या विकास पर्व स्थापित करणाऱ्या अलीकडच्या काळातील लोकप्रिय नाव म्हणजेच सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप काकांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळापासून सासवडचा विकास झपाट्याने झाला। पुणे शहरापासून जवळच प्रदूषण मुक्त हवामान, शांत वातावरण, शिक्षणाची चांगली सोय यामुळं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं। 30 वर्षात स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचा चेहरा मोहराच बदलला। करा नदी काठावर श्री संगमेश्वर मंदिर, श्री वटेश्वर मंदिर, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर अशी अनेक भव्य पांडवकालीन मंदिरं आहेत। इथंही पर्यटकांची गर्दी असते। या सर्वांसाठी नागरी सेवा पुरवण्याचं काम नगर परिषद मोठ्या उत्साहानं व आनंदाने करत असते। स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी पाहिलेलं स्वप्न आपलं सासवड शहर जगाच्या नकाशावर नावलौकिकाला यावं असं त्यांना वाटत असे। यामुळंच सासवड शहरात काकांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित पालखी तळ, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, अंतर्गत रस्ते, नगरपालिका इमारत, आंबेडकर भवन, वीर धरणातून पाण्याची योजना विक्रमी वेळात करून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद घेण्यात आली। आदरणीय चंदूकाकांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याबरोबरच राज्यात सासवड नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला। काळाच्या ओघात चंदूकाकांचा समृद्ध वारसा
तितक्याच सक्षमपणे पुढे श्रीमती आनंदी काकी जगताप, तसेच आमदार संजय जगताप व राजेंद्र बापू जगताप यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नागरिक, सर्व नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने सासवडच्या विकासाची घोडदौड पुढे सुरूच आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाद्वारे घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानात वॉटर प्लस मानांकनासह कचरा मुक्त शहराचा संपूर्ण देशात प्रथम क्रमांक सासवड नगरपालिकेला प्राप्त झाला. नुकताच दिल्ली येथील विज्ञान भवनात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देऊन सासवड नगरपालिकेला गौरवण्यात आलं. आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं नवं पर्व सुरू झालं आहे. काळाच्या ओघात अशा अनेक नवनवीन यशोगाथा सासवडच्या नागरिकांच्या साथीनं आदरणीय आमदार नक्कीच पूर्ण करतील. सासवडकर सुजान नागरिक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व सासवड शहरातील सर्व नागरिकांना मानाचा मुजरा, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन.